घोटीत सशस्त्र दरोडा 10 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 1,00,000 रुपये घेऊन 8 दरोडेखोर पसार। परिसरात भीतीचे वातावरण। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात घोटी परिसरात काल मध्यरात्री 2 ठिकाणी दरोडेखोरांनी दरोडा घातला असून घरातील महिला आणि लहान मुलांच्या कानातले सोन्याचे दागिने अक्षरशः ओरबाडून नेले। घरातील व्यक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्यांच्यावर तलवारीने वार करत तब्बल 10 तोळे सोने आणि 1,00,000 रुपये रकमेचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत। घटनेने इगतपुरी हादरले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे। ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासन मध्यरात्रीपासून या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत। जखमींवर घोटी व नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दुसऱ्या घटनेत याच परिसरातील एका अजून घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकून एका व्यक्तीवर तलवारीने वार करून त्याला जखमी केले। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस प्रशासन मध्यरात्रीपासून या ठिकाणी तळ ठोकून आहे। हाताचे ठसे घेणारे फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे, तर जखमींवर घोटी व नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, घोटी, इगतपुरी, नाशिक।